शिरोळ पंचायत समितीच्या उपसभापतीपदी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती मल्लू खोत यांनी आघाडी अंतर्गत ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. या रिक्त जागेसाठी पंचायत समितीच्या सभागृहात खास सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ या होत्या. काँग्रेस ज्येष्ठ नेते गणपतरावदादा पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील यांनी महाविकास आघाडी स्थापन करून या नेत्यांनी प्रत्येक सदस्याला सभापती व उपसभापतीपदाची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. आघाडी अंतर्गत ठरल्याप्रमाणे विद्यमान उपसभापती मल्लू खोत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. शुक्रवार दिनांक 28 रोजी दुपारी 12 वाजता उपसभापती पदासाठी सचिन शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दुपारी 2 वाजता तहसीलदार अपर्णा मोरे यांनी उपसभापती पदासाठी एकच अर्ज आल्यानं सचिन शिंदे यांची उपसभापतीपदीची निवडीची घोषणा केली. निवड जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी सभापती कविता चौगुले, माजी सभापती मल्लप्पा चौगुले, संजय माने, सुरेश कांबळे, मिनाज जमादार यांनी मनोगत व्यक्त केलं. यावेळी नूतन उपसभापती सचिन शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना नूतन उपसभापती सचिन शिंदे यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना आपण सर्वांनी संधी दिली, या संधीचे आपण सोने करू. आपण जो विश्वास माझ्यावर दाखवला आहे त्या विश्वास कदापिही तडा जाऊ देणार नाही. आपण सर्वांना विश्वासात घेऊन काम करू अशी ग्वाही दिली. संधी मिळाली आणि निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो की जसे यापूर्वीचे सभापती असतील किंवा उपसभापती असतील, जरी आम्ही विरोधात 2.5-3 वर्ष होतो तरी सुद्धा आपण सर्वांनी विश्वासात, तुम्ही सुद्धा आम्हाला विश्वासात घेऊन काम केले. त्याच पद्धतीनं जो काही कालावधी आम्हाला मिळाला आहे त्याचं निश्चितपणानं सर्वांना सोबत घेऊन काम करूया एवढं आश्वासन मी तुम्हाला देतो.